चौथ्या सामन्याला झालेली सुरुवात जी मात्र मैदानी पाहायला मिळते. लेट्स प्ले. स्ट्राइकर द फलंदाज सूरज पहिला चेंडू इथे मात्र फेस करतोय. फटका चांगला आहे ऑन साइडला. नॉन स्ट्राइक एंडवरती धनराज खांदवे. तर पहिलं षटक गोलंदाजच्या मार्कवरती ऋषी मखमले जो मात्र पाहायला मिळतोय. या अगोदरच्या मॅचचा हिरो म्हणून या ऋषीकडे देखील आपण पाहूयात. शेवटच्या षटकामध्ये काय गोलंदाजी त्यांना मैदानाच्या आतमध्ये केली. इथे पुन्हा एकदा त्या गोलंदाजीची गरज या टीमला जरूर असेल. सामना देखील आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये विजेत्या विजेत्या संघांमध्ये पाहायला मिळतोय. हो फुलर लेनचा ओरपी चेंडू मी अगोदर सांगितलं होतं. ऋषी मखमले यांना या अगोदरच्या मॅचमध्ये देखील प्रभावित केलं होतं आणि प्रेक्षकांच्या मनामध्ये घर केलं होतं. तो गोलंदाज इथे गोलंदाजीचा मार्क होते आणि विशेषतः पुन्हा एकदा फुलर लेनचा ओरपी चेंडू विशेषतः ब्रॉकल मारा त्याच्याकडनं पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा ऋषी. हो यावेळेस रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र बॅटवरती बॉल येताना पाहायला मिळत नाही. आणखीन एक डॉट बॉल जो मात्र मैदानावरती पाहायला मिळतोय. धनराज खांदवे सारख्या तगड्या ताकदवान धडाकेबाज फलंदाजाला इथे मात्र उभं केले. ऋषी मखमलेचं इथं कौतुक करायला लागेल. इथे मात्र भन्नाट वेग आणि विशेषतः प्रचंड वेग तर जरूर पाहायला मिळतोय पण गती परिवर्तन चेंडू देखील पाहायला मिळत आहेत. हो यावेळेस मात्र धनराज खांदवे जास्त वेळ शांत राहणार नाही. शांत बसायला तो काही संत नाही. येतोय षटकार. धनराज खांदवेला तुम्ही इतका वेळ शांत ठेवू शकत नाही कारण का तो खूप धडाकेबाज आहे. खूप तडाकेबंद फलंदाजी करतो आणि विशेषतः मजबूत देही एष्टी आहे. शरीर एष्टी आपण पाहतोय. हो यावेळेस पुन्हा एकदा लॉंग ऑफ मध्ये फटका जरूर पाहायला मिळतोय. चांगला फटका होता ऑफ ड्राईव्हचा. एक सिंगल तिथे येईल. स्ट्राईक रोटेट होईल. लागोपाठच्या तीन षटकारांसाठी पारितोषिक येते. सन्माननीय जयसिंग दादा खांदवे यांच्या वतीनं 500 रुपयांचं पारितोषिक आहे लागोपाठच्या तीन षटकार मारणाऱ्या खेळाडूसाठी. ओ यावेळचा चेंडू इथे मात्र अंपायर कळवत आहेत. खराब चेंडू. लाईन अँड लेंथ थोडंसं भरकटताना पाहायला मिळतोय. मुख्य पंच इथे मात्र कळवत आहेत जितेंद्र लोंढे सर. व्हाईट बॉल. अवंत्या धावसंख्येमध्ये एका धावेनं वाढ होते आणि स्कोर कार्ड होती 9 धावा ज्या मात्र धावपलकवरती पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक आपण पाहतोय. ऋषी मखमले एक चांगली गोलंदाजी करत होता पण त्यावरती थोडंसं आक्रमण देखील केलंय धनराज खांदवे. हो यावेळेस सूरजच्या बॅटमधून बॉल हवेत आहे. उंची घेतोय. लांबी मात्र घेऊ शकत नाही पण इथे मात्र काय घडतंय. झेल मैदानाच्या आतमध्ये सुटलाय. कॅच मात्र ड्रॉप होताना पाहायला मिळते. सुनीलकडनं सनीकडनं झालेली ही चुकी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. झेल मैदानाच्या आतमध्ये सुटला आणि तदनंतर जीवदान मैदानाच्या आतमध्ये दिले गेले. जीवदानाचा फायदा घेत असताना ओमकार खांदवेला आपण या अगोदरच्या मॅचमध्ये पाहिले पण आता ओमकार खांदवेचा संघ इथे क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतोय. पण अपोजिट टीम जर तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहिली तर सूरज खांदवेला जीवदान दिले आणि तो सूरज खांदवे इथं मैदानाच्या आतमध्ये आहे. एका बाजूला एक सूर्य जर पाहायला गेलं एक सूरज जर पाहायला गेलं तर वरतून आग ओकतोय तर एक सूरज मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. तसं जर पाहायला गेलं तर स्पर्धा पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आहे पण इथं अजून पावसाचं वातावरण पाहायला मिळत नाही. इथे पाऊस पडताना पाहायला मिळत नाही त्यामुळे वरचा सूर्य आग ओकतोय. मैदानाच्या आतमधला सूरज कशा प्रकारे कामगिरी करणार हे मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहावं लागेल. पहिलं षटक संपले आणि दुहेरी अंकामध्ये धावपलक आहे. मॅजिकल फिगर ऑन स्कोर कार्डवरती 10 धावा धावपलक होत आहेत. षटक क्रमांक 2 मैदानावरती सुरुवात होते. सनी गोलंदाजीच्या मार्कवरती येतोय. कशा प्रकारे कामगिरी करेल ते मात्र मैदानावरती पाहावं लागेल. स्टम्पसाठी पाणी घेऊन जा. विनंती आहे आयोजक कमिटीतील आमच्या सदस्यांना. तर नक्कीच आपण पाहतो मित्रांनो गाव चॅम्पियन फुलपिच रबर बॉल क्रिकेट स्पर्धा मैत्री चषक 2021 आयोजक कमिटीकडे पुन्हा एकदा तुम्हाला घेऊन जाईल सुधीरप्पा काळबोर, प्रोप्रायटर जय गणेश डेव्हलपर्स, सचिनाबा खांदवे युवा नेते आणि उद्योजक, त्याचप्रमाणे व्हाईस चेअरमन साईनागरी पतसंस्था शिवाजी बाप्पू खांदवे, शिवसेना शाखा प्रमुख पवारवस्ती महेशदादा खांदवे, युवा उद्योजक सन्माननीय प्रदीप तात्या खांदवे या सर्व आयोजक कमिटीच्या स्वप्नातून कष्टातून साकारलेली क्रिकेटची स्पर्धा आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. या स्पर्धेचं नाव देखील तुम्ही पहा. एका नावारूपाला येणारी स्पर्धा मैत्री चषक 2021 लोहगाव पर्व दुसरं आणि दुसऱ्या पर्वामध्ये
पदार्पण करत असणारी, एक देदीप्यमान आयोजनामध्ये पार पडत असणारी एक देखणी क्रिकेटची स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे आपण पाहतोय. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज सज्ज होतोय. सनी स्ट्राईकिंग फलंदाज धनराज खांदवे. ओ यावेळी धनराजच्या बॅटमधून सरळ बॅटनं फटका. ओ यावेळेस इथे मात्र चुकी होते. या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील, या चुका तुम्हाला सुधाराव्या लागतील. क्षेत्रक्षण करणारा संघ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय, विशेषतः शिवगर्जना क्रिकेट क्लब या संघाला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. या चुका या संघाला डोकेदुखी ठरताय. या चुका जर तुम्ही मैदानाच्या आतमध्ये करत राहिला तर तुम्ही तुमच्या संघाच्या पराभवाला निमंत्रण देतोय की काय, अशा प्रकारचं कृत्य मात्र मैदानाच्या आतमध्ये घडताना पाहायला मिळते. एक सूरज खांदवेला जीवदान तर एक धनराज खांदवेला जीवदान मात्र पाहायला मिळते. शॉर्ट पिच चेंडू होता, शॉर्ट आर्म कूल करण्याचा प्रयत्न होता, बॅटची आतील कट घेतोय चेंडू 38 सर्कल मध्ये मात्र फील्ड करतोय गोलंदाज स्वतः पॉलो थ्रू मध्ये. तोपर्यंत एक सिंगल एका धावेने वाढ होते आणि धावपल कोती स्कोर काढती 13 धावा ज्या मात्र मैदानावरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. विशेषतः दोन्ही संघांबद्दल विचार केला तर एक संघ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय शिवगर्जना क्रिकेट क्लब, तर दुसरा संघ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय दादाची वस्ती हा संघ मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. दोन्ही संघांनी एक एक सामना जिंकलाय त्यामुळे इथे लढताना लढवय पाहायला मिळतात. ओ यावेळेस ऑटो शॉट, ब्युटी, नाईस, ब्रिलियंट अँड मॅग्निफिसंट षटकार धनराज खांदवे. धनराज खांदवे आणि धनराज खांदवेला आपण पाहतोय मजबूत देही एसटी असणारा आणि शरीर एसटी असणारा तगडा ताकदवान धडकेबाज फलंदाज तुम्ही स्ट्राईकवरती पाहताय. हो यावेळेस मात्र पुन्हा एकदा स्क्वेअर कटचा तडकेबंद फटका, बंदुकीतून सुटावी गोळी. ATS. हमारी मुलाकात नहीं जरूर है लेकिन उसूल पुराने हैं, हम चीटियों को तब तक नहीं. धन्यवाद डीजे. पहा मैदानाच्या आतमध्ये धनराज खांदवे मात्र आक्रमक बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. विशेषतः विध्वंसक रूप तो इथे मात्र धारण करताना पाहायला मिळतोय. 7 चेंडू खेळलाय, 18 धावा बनवल्या, त्यामध्ये 2 तडाकेबंद षटकार आणि एक चौकार जो मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. हो यावेळेस मात्र फुलर लेनचा ओव्हर पिच खोलवर टप्प्याचा ब्रॉकल मारा आणि त्याला मात्र स्टेअर केले, त्याला मात्र सन्मान दिला गेलाय. हा क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो, जितकं तुम्ही आक्रमकतेने खेळाल तितकं तुम्हाला सकारात्मकतेने देखील खेळावं लागेल, जितकं तुम्ही फटके दुरंदर खेळाल तितकं तुम्हाला सावधरीतीने देखील पवित्र अवतरावं लागेल. 2 षटकांचा खेळ संपलाय, 12 चेंडूंचा डाव झालाय, धावपल कोती आणि स्कोर काढत ती दादाची वस्ती संघाच्या धावा आहेत. बिनबाद नॉट आउट विदाउट लास्ट 23 रन 23 धावा या मात्र धावपल कोती पाहायला मिळत आहेत. 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय, 23 धावा धावपल कोती आहेत. विशेषतः 11.50 सरासरीनं संघाची धावगती मात्र पाहायला मिळते. पण या मैदानावरती जर तुम्ही पाहायला गेलं तर या अगोदरच्या सामन्यामध्ये 91 बनवल्या गेल्या होत्या. पहिलाच सामना होता 92 बनवायच्या होत्या आणि त्याच्या देखील एक संघ जवळ आणि समीप येऊन ठेपला होता, तो संघ होता हरणतळे वस्ती. मात्र तो संघ विजयाच्या उंबरट्यावरती येत असताना पराभूत झालाय. यानंतर ड्रिंक ब्रेक जो मात्र मैदानाच्या आतमध्ये असेल, 3 षटकांच्या नंतर आपण ड्रिंक ब्रेक मैदानाच्या आतमध्ये ठेवलाय, त्यामुळे दोन्ही टीमच्या खेळाडूंना विनंती असेल तुम्ही सज्ज राहा. ओ यावेळे सूरज खांदवे इथे मात्र आक्रमक पवित्र धारण करतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू सीमारे सपार षटकार. तुम्ही पहा मित्रांनो, मैदानाच्या आतमध्ये पावसाळ्याचे दिवस आहे. आता आग एका बाजूला लागली नाही तर आग दोन्ही टोकाला लागली. धनराज खांदवे थांबायचं नाव घेत नाही तर पुढे दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सूरज खांदवे देखील तळपताना पाहायला मिळतोय. एक सूरज वरतून चमकतोय, तळपतोय प्रखरतेनं, तेज मात्र इथे पाहायला मिळतोय. तर सूरज खांदवेच्या बॅटमधून देखील एक षटकार आलाय, 5 चेंडू आणि तब्बल 10 धाव संख्येवरती तो स्ट्राईकवरती पाहायला मिळतोय. हो यावेळेचा चेंडू मात्र पाहायला मिळतोय डावेष्टीला सोडून जाणारा. इथे मात्र काय घडतंय, विकेटी किपर तर चुकी करताच करताय, पाठीमागे असणारा क्षेत्ररक्षक देखील चुकी करतोय. या चुका मी अगोदरच सांगितलं होतं, शिवगर्जना क्रिकेट क्लब या संघाला मात्र स्वतःच्या पराभवाला निमंत्रण देताना पाहायला मिळत आहेत. वाईट बॉल प्लस 2 अतिरिक्त 3 धावा,
तीन धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. धावपळ कोती वाढवते आणि स्कोर कार्ड होती पाहायला मिळतात तब्बल 32 धावा 32 रन लॉस ऑफ 0 विकेट. ओ यावेळचा चेंडू मात्र पाहायला मिळतोय, पुन्हा एकदा खराब गोलंदाजी, लाईन लेंथ इथे कुठेतरी गोलंदाज विसरताना पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक लागोपाठचा दुसरा चेंडू इथे मात्र व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. गोलंदाजीच्या मार्कवरती असणारा गोलंदाज ऋषी मखमलेला मात्र इथे पुन्हा एकदा ट्रॅकवरती यावं लागेल, रुळावरती यावं लागेल, एक चांगली गोलंदाजी दाखवावी लागेल. कमबॅक करणं इथं ऋषीसाठी गरजेचं आहे. हो यावेळेस मात्र सूरज कांदवे ट्रेडमार्क A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. इथे ऋषी माखामले जर डाव्या एष्टीला सोडून गोलंदाजी करत असेल तर त्याचा खरपूस समाचार घेताना सातत्यानं सूरज खांदवे आपल्याला पाहायला मिळतोय. आणि विशेषतः सूरज खांदवेचं तुम्ही जर पाहिलं ना तर ऑन साईडला खूप मोठा स्ट्रॉंग झोन आहे, विशेषतः बॅकवर्ड स्क्वेअर लेग असेल, स्क्वेअर लेगच्या डोक्यावरतून आपण पाहतोय चांगले फटके तो मैदानाच्या आतमध्ये पाठीमागच्या रिजनमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा ऋषी माखामले. हो यावेळेस पुन्हा एकदा ब्रिलियंट फटका, पण हो यावेळेस काय नाईस कॉट नेत्र दीपक झेल टिपलाय की काय हे मात्र पाहूयात. पंच मात्र थोडस थांबतायत आणि कळवतायत, पाहूयात निर्णयाची वाट इथे मात्र पाहिली जाईल. विशेषतः डिसिजन थोडस पेंडिंग वरती आहे, जोपर्यंत पंच आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवत नाही तोपर्यंत हा निर्णय. ओ एक ओके धन्यवाद. तर इथे मात्र पंच कळवतायत फलंदाज बाद आहे, पहिला फलंदाज इथे मात्र बाद होतोय दादाची वस्ती संघाचा. धावपळ कोती आणि स्कोर कार्ड होती 1 गडी बाद 39 धावा. पहिला फलंदाज बाद झाला आणि धावपळ कोती 39 धावा पाहायला मिळत आहे. दादाची वस्ती हा संघ आपण पाहतोय, विशेषतः इथे मात्र बॅटिंग करतोय. पहिला धक्का जरूर आपण पाहतोय जो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सूरज खांदवेच्या रूपाने पहिला फलंदाज बाद झालाय, 7 चेंडू खेळला, 16 धावा बनवल्या, त्यामध्ये 2 गगनचुंबी षटकार हे त्याच्याकडनं आपल्याला पाहायला मिळाले. तर नवीन फलंदाज जो मात्र पाहायला मिळतोय बॅटिंगसाठी अरविंद शुक्ला जो मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. विशेषतः दीपक मंडले सरांनी सांगितलं की ओल्ड इज गोल्ड जुनं ते सोनं, अनुभव हा आपण पाहायला गेलं तर आयुष्यातील सर्वात मोठा गुरु असतो आणि अरविंद शुक्लाच्या पाठीवरती दांडगा अनुभव आहे. बरंचसं क्रिकेट त्यानं मैदानाच्या आतमध्ये खेळले, बराचसा प्रदीर्घ काळ क्रिकेटसाठी त्यानं दिलाय, बराचसा वेळ त्यानं क्रिकेटसाठी दिलाय आणि आज तोच खेळाडू इथे मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा टीमच्या संघाचा किल्ला आणि बुरुज इथे लढवताना मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. विशेषतः गोलंदाजीच्या मार्कवरती थोडासा बदल होताना नाही पाहायला मिळेल. षटक्रमांक मात्र कंटिन्यू आहे, ऋषी मखामले गोलंदाजीच्या मार्कवरती, स्ट्राईक कोण देती अरविंद शुक्ला मात्र जरूर पाहायला मिळतोय. ओ यावे चेंडू मात्र खेळलाय, शॉर्ट पिच चेंडू होता, बॉलला मात्र येऊ दिले, पण इथे मात्र काय घडतंय, नजर आटी दुर्घटना घटी, ताळमेळ कुठे पाहायला मिळाला नाही. नॉन स्ट्राईक एंडरचा फलंदाज धनराज खांदवे मात्र पळत होता, अरविंद शुक्लाला माहिती होता आपण पोहोचू शकत नाही, तो तिथे थांबला, पण इथे घडतंय विकेटच्या रूपानं फलंदाज बाद होतोय. धावबादच्या रूपानं क्रिकेटमधील आत्महत्या अरविंद शुक्ला धावबाद. ड्रिंक ब्रेक माझी भोळी अंबिका पाहिन का तुम्ही मोका, अग पंचमीच चंदन चमकत लकलक आंबा खेळती झोका.
माणसाला विनंती असेल वेळ वाचवणं गरजेचं आहे. तिसरं षटक मैदान होत आहे, दोन फलंदाज बाद झालेत, 39 धावा ज्या मात्र धावपळकुळती बनवल्या गेल्यात. ऋषी मखमलेवरती सुरुवातीला आपण पाहिलं की खूप मोठं आक्रमण केलं होतं, तदनंतर पुन्हा एकदा तो ट्रॅकवरती आणि रुळावरती येत असताना बॅक टू बॅक लागोपाठच्या दोन फलंदाजांना बाद करण्यामध्ये त्यानं यश मिळवले. विशेषतः धनराज खांदवे अजूनही मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. एका बाजूला आपण पाहतोय सूरज खांदवे मैदानावरती बाद झाला, तर दुसऱ्या बाजूला नवीन आलेला फलंदाज अरविंद शुक्ला तो देखील खातानं फोडता मैदानाच्या आतमध्ये बाद होतोय. शून्य धावसंख्येवरती बाद झाला, तर नवीन फलंदाज विवेक सिंग हा मात्र नॉनस्ट्राईकला पाहायला मिळतोय. हो, यावे चेंडू मात्र चांगला होता, विशेषतः टप्पा पडल्यानंतर थोडंसं बाह्य वळण घेतोय. शॉर्टपिच चेंडू जरूर होता, पण तिथे मात्र स्क्वेअर कटचा फटका खेळण्याचा प्रयत्न धनराज खांदवेचा कुठेतरी फसताना पाहायला मिळतोय. आणखीन एक डॉट बॉल जो मात्र मैदानावरती पाहायला मिळतोय. ऋषी मखामले पुन्हा एकदा गोलंदाजाच्या मार्कमधी. हो, यावेळेस मात्र फटका चांगला आहे, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. ट्रेडमार्क A1 क्वालिटीचा धनराज खांदवे ब्रँडेड षटकार. धनराज खांदवे नावाचं वादळ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 3 षटकांचा खेळ संपलाय, 2 गडी बाद, 45 धावा ह्या मात्र धावपळकुळती पाहायला मिळत आहेत. 45 रन लॉस ऑफ 2 विकेट, 45 धावा ज्या मात्र स्कोर कार्ड होते बनवल्या गेल्यात, 2 फलंदाज जे मात्र मैदानाच्या आतमध्ये बाद झालेत. विशेषतः सलामीरांपैकी आपण पाहतोय धनराज खांदवे अजूनही मैदान होते आहे, तर दुसऱ्या बाजूला विवेक सिंगला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. गोलंदाजीच्या मार्कवरती थोडंसं बदल होईल. पप्पू हिंगेला खूप मोठी जबाबदारी इथे मात्र पार पाडावी लागेल. वैयक्तिक पहिला आणि टीमसाठी 14 षटक तो मात्र गोलंदाजीच्या मार्कवरती करताना पाहायला मिळेल. 6 षटकांचा सामना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. दोन्ही संघ विजेते संघ आहेत, विशेषतः दोन्ही संघांनी विजयाची गोडी लागली, विजयाची चव चाकलेली आहे, पण पराभवाची चव अजून दोन्ही संघांनी चाकली नाही, त्यामुळे इथं दोन्ही संघाला पराभव हा मान्य नसेल, पण हा क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो, कोणत्या तरी एका संघाला पराभव मान्य करावा लागेल. हो, यावेळेस मात्र फटका चांगला आहे, डीप एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग अपच्या मधोमध 1 बाउन चेंडू फरार होतोय. सीमा रेषा पार, चौकार, 4 धावा. पुन्हा एकदा जाव्यात मैदानाच्या आतमध्ये. पप्पू हिंगे आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवरती. हो, इथे मात्र पाहाव्या विवेक सिंगला मात्र चकवा दिला जातोय, फसवलं जातंय, आणि इथे आपण पाहतोय एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. विशेषतः विवेक सिंग आपण पाहायला गेलो तर 2 बॉल फेस केलेत, एक चौकार खेळलाय. पहिला चेंडू फेस करत असताना स्वतःचं अकाउंट आणि खातं त्याने चौकारानं खोलले, त्यामुळे त्याचा आत्मविश्वास द्विगुणित झाला असावा. पुन्हा एकदा फटका चांगला आहे, अक्रॉस द बॅटना अलॉंग द कार्पेट जमिनीच्या समांतर लॉंगनमध्ये चेंडू येतोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे, बॉल मात्र फील्ड करेल, चेंडू अडवला गेलाय तोपर्यंत एक सिंगल. स्ट्राईक रोटेट करताना आपण पाहतोय विवेक सिंगला, तर स्ट्राईकवरती धनराज खांदवे, नॉन स्ट्राईकला विवेक, गोलंदाज पप्पू हिंगे इथे पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळेल. 50 धावा पूर्ण होत आहेत, जोरदार टाळ्या वाजवा, अर्धशतक पूर्ण होतंय दादाची वस्ती संघाच्या धावपलकावरती. हो, यावेळेस धनराज खांदवेच्या बॅट मधून येतोय ट्रेडमार्क आणखीन एक ब्रँडेड षटकार. धनराज खांदवे आणि धनराज खांदवे आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. विशेषतः गुणलेखक तुषार कानकटे सर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. प्रत्येक षटकाचा चव. ओ, यावेळेस बॅक टू बॅक लागोपाठचा धनराज खांदवे खेळतोय तिसरा षटकार.
लागोपाठचा तिसरा षटकार खेळणारा धनराज खांदवे ठरतोय या स्पर्धेतील दुसरा फलंदाज. गोलंदाज ओ या वेचुंड मात्र खाली राहतोय. बॅटची काडा जरूर घेतली होती की काय इथे मात्र पाहावं लागेल. विकेटी किपर चुकी करतोय आणि पुन्हा एकदा धनराज खांदवेला इथे मात्र जीवदान पाहायला मिळते. डॉटबॉल मैदानाच्या आतमध्ये जरूर आलाय. षटक क्रमांक देखील संपलं जाईल. चार षटकांच्या समाप्तीनंतर दोन गडी बाद 62 धावा 62 रन लॉस ऑफ 2 विकेट. चार षटकं इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये संपली गेलीत आणि आपण पाहतोय पाचव्या षटकाला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होताना पाहायला मिळेल. धनराज खांदवेबद्दल आपण बोलत होतो, विशेषतः चारही षटकं मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आणि चारही षटकाच्या चौथ्या चेंडूवरती षटकार खेळणारा फलंदाज धनराज खांदवे जो आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलाय. 5 षटकाराने 1 चौकाराच्या मदतीने तो मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. 13 चेंडू आणि नाबाद नॉट आउट 36 धावसंख्येवरती तो मैदानाच्या आतमध्ये टीमसाठी आणि संघासाठी एक चांगल्या प्रकारची खेळी करताना पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं बदल पाहायला मिळतोय. शॉर्ट फाईनल देखील आहे, एक शॉर्ट थर्डमॅन देखील आपण पाहतोय. पॉईंटच्या क्षेत्रामध्ये डीपला क्षेत्ररक्षक आहे, लॉंग ऑफ आहे, लॉंग ऑन आहे, मिड विकेट आहे, तर एक शॉर्ट स्क्वेअर लेग देखील आपण मैदानी पाहतोय. हो यावेळेस मात्र शॉर्ट पिच होता, शॉर्ट टाइम पुलचा फटका, पॉवरफुल सक्सेस. विवेक सिंग देखील आता थांबायला चालतोय. धनराज खांदवे नॉन स्ट्राईकला आहे, विवेक सिंग इथे मात्र आक्रमण चढवतोय. एक षटकार त्यांना देखील खेळलाय. ओ पुन्हा एकदा जसा आलाय तसा भिरकवलाय, बॉल मात्र जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, शॉर्ट पॉइंट लेग चढवल्यावरती षटकार. धन्यवाद डीजे. बॉल मैदानाच्या आतमध्ये फेका, विवेक सिंग देखील आक्रमण करतोय. बॅक टू बॅक लागोपाठचे दोन षटकार इथे आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. चौकार आणि षटकारांचे फटाके मैदानाच्या आतमध्ये फुटले जात आहेत. तुम्ही जर पाहायला गेलं गणपती खूप दूरवरती आहेत, नवरात्र पण अजून दूरवरती आहे, दीपावली तर खूप दूरवरती आहे, पण लोहगावच्या मैदानावरती आज इथे आपण पाहतोय. पहिल्या दिवशी फटाक्यांची धूमधडाका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय आणि विशेषतः फलंदाज इथे आपण पाहतोय चौकार षटकारांच्या माध्यमातून फटाके फोडताना पाहायला मिळत आहेत. विवेक सिंग 5 चेंडू 17 धावा 2 षटकार 1 चौकार, धनराज खांदवे 13 चेंडू आणि 36 धावा 5 षटकार, गगनचुंबी आणि 1 चौकार. पुन्हा एकदा शॉर्ट पिचून होता, बॅटची हलकीशी काडा घेतोय. आपण पाहतोय शॉर्ट फाईन लेग मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. 38 सर्कलच्या आतमध्ये चेंडू मात्र अडवला गेलाय. तोपर्यंत एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येते, 1 धावेनं वाढ होते, स्कोर कार्ड होती जाव्यात. 5वं षटक प्रगतीपथावरती आहे. 75 धावा धावपळकोरती बनवल्या गेल्यात. 2 फलंदाज बाद आहेत. दादाची वस्ती संघ धावपळकोरती 2 गडी बाद 75 रन 75 धावा. गोलंदाजीच्या मार्क होती, गोलंदाज आपण पाहतोय सनीवरती केलं गेलेलं आक्रमण. 3 चेंडूमध्ये खर्च करतोय तब्बल 13 धावा. हो या वेचंड आपण पाहतोय थोडंसं खाली राहतोय. बॅटवरती बॉल येताना पाहायला मिळत नाही. धनराज खांदवे वेट करत होता, वॉच करत होता, चेंडूला तो जज करत होता, तो थांबला होता, चेंडूकडे पाहत होता, तोपर्यंत चेंडू मात्र खाली राहतोय. बॅटवरती बॉल येताना पाहायला मिळाला नाही, थेट यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसवला जातोय. आणखीन एक डॉट बॉल सनीचा जो मात्र गोलंदाजीतून पाहायला मिळतोय. धनराज खांदवे ऑन स्ट्राईकवरती आहे. थोडासा दबाव दडपण प्रेशर जरूर आहे गोलंदाजांवरती, पण इथं ते जुगारून गोलंदाजी करावी लागेल. हो यावेळेस बॅटची आतील काडा घेतोय. शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक जरूर आहे. चेंडू मात्र अडवला गेलाय. तिथे मात्र एक सिंगल येते. 1 धावेनं वाढ होईल आणि धावपलक होती स्कोर कार्डवरती. धावपलक पुढे सरसावतोय. 2 गडी बाद 76 धावा ज्या मात्र धावपलक होती पाहायला मिळतात. 5व्या क्रमांकाचं षटक आपण पाहतो. मैदानाच्या आतमध्ये प्रगतीपथावरती आहे. प्रेक्षकांची देखील प्रचंड गर्दी या क्रिकेटच्या मैदानावरती पाहायला मिळते. क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक आपण पाहतोय क्रिकेटच्या मैदानावरती गर्दी करतायत. हा क्रिकेट हा खेळ आहे मित्रांनो, आणि तुम्ही जर पाहायला गेलं तर 12 महिने खेळला जाणारा खेळ म्हणून या क्रिकेटच्या खेळाकडे आपण सर्वजण सातत्यानं पाहत आलोय. हो यावेळेस फुलर लेनचा ओवर पिच चेंडू होता.
ब्रॉकॉल पद्धतीचा मारा सनीचा, इथे त्यांना आपल्या गोलंदाजीतलं अस्त्र बाहेर काढले शेवटच्या चेंडूवरती आणि एक डॉट बॉल मैदानावरती पाहायला मिळतोय. षटक क्रमांक संपले गेले 5. 5 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 2 गडी बाद 76 रन, लॉस ऑफ 2 विकेट. 5 षटक इथे मात्र कंप्लीट होत आहेत आणि पाहूयात शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये यानंतर पाहायला मिळेल. तोपर्यंत ऐकूया डीजेच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. धन्यवाद. इंडिया आधी फुगीरपणाच्या बाता करीत फुगीर त्याच नाव आमची विद्या सोडून नेतो खोटे मानभाव ढोलकीला बांधील तुझं पाय पाय पाय. तर शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज ओमकार खांदवे ओ यावेळेस मात्र जसा आलाय तसा भिरकवलाय, भिरकन बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, आउट ऑफ द पार्क मॅग्निफिसंट षटकार. धनराज खांदवे नावाचं वादळ तुम्ही मैदानावरती पाहताय. 16 चेंडू आणि नाबाद 43 धावा. फुलटा चेंडू होता त्याला मात्र खेळले. क्षेत्रक्षक तैनात आहे पॉईंटच्या क्षेत्रामध्ये आपण पाहतोय. थडव्यांचा क्षेत्रक्षक चेंडू होते आलाय, पॉईंटचा क्षेत्रक्षक देखील आलाय. दोन क्षेत्रक्षक तिथे चेंडू अडवत आहे. तोपर्यंत 2 धावा अगदी चतुराईनं चपळाईनं हरणाच्या गतीनं ह्या धावा मात्र मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण केल्या आहेत विवेक सिंग आणि धनराज खांदवेनं. 2 धावांच्या मदतीनं धावपलकवती 84 धावा, तर धनराज खांदवे 17 चेंडू नाबाद नॉट आउट 45 धावा. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज सज्ज होतोय ओमकार खांदवे, मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. ओ यावेळेस धनराज खांदवेच्या बॅट मधून सरळ बॅट ना समोरच्या बाजूला तडाखा, ब्रँडेड षटकार. सदावा धन्यवाद डीजे, एकदा जोरदार टाळ्या वाजवा. धनराज खांदवे ठरतोय या स्पर्धेतील तिसरा अर्धशतक करणारा खेळाडू संघासाठी आणि स्वतःसाठी पहिलं अर्धशतक. ओ यावेळेस पुन्हा एकदा चेंडू कव्हर पॉइंटला डोक्यावरतून की काय पाहूया आपण. इथे झेल टिपला गेलाय बाउंड्री लाईनच्या जवळ आणि फलंदाज धनराज खांदवेची खेळी संपुष्टात. धन्यवाद डीजे. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये धनराज खांदवेला मिळेल जीवदान, तदनंतर त्यानं ठोकलेलं अर्धशतक आणि अर्धशतक पूर्ण झाल्यानंतर त्याला मात्र मैदान सोडावं लागते. त्याची खेळी संपुष्ट देताना पाहायला मिळते आणि तो तंबूच्या आसऱ्याला जाताना पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज रोहन खांदवे हा मात्र मैदानावरती पाहायला मिळतोय. हो यावेळी चेंडू आपण पाहतोय, विशेषतः फलंदाजानं चेंडू मात्र सोडून दिलाय आणि ते अंपायर मात्र कळवत आहे डॉट बॉल. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये, कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया जी मात्र पंचांकडनं पाहायला मिळत नाही, त्यामुळे एक डॉट बॉल इथे मात्र जरूर पाहायला मिळतोय. एक चांगल्या प्रकारचं कामकाज मात्र जरूर आपण पाहतोय. हो यावेळचा चेंडू आपण पाहतोय, खेळलाय फटका तंत्र चांगलाय ऑफसाईडला, एक सिंगल येते दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे धावाची संधी, डेंजर एंडला फलंदाज पण इष्टरक्षक मात्र चुकी करतोय. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता 3 धावा इथे मात्र पळून पूर्ण केल्या गेल्या. शेवटच्या चेंडूवरती साच बाज आणि ताज या 3 धावा धावपलकोती येत आहेत. 3 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. धावपलकोती बनवल्या जात आहेत, दादाची वस्ती संघ बनवतोय 93 रन 93 धावा. स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या बनवणारा हा पहिला संघ इथे मात्र पाहायला मिळतोय आणि विजयाचं लक्ष मात्र ठेवतोय, टार्गेट मात्र देतोय समोरच्या संघाला 36 चेंडू आणि 94 धावा. Chai, chai, chai.
आहे. चला बॅट्समन आतमध्ये येणं गरजेचं आहे. 94-93 धावा या ठिकाणी दादा चिंबसे संघानं धाव फलकावर जमा केलेल्या आहेत. शिवगर्जना संघाला 94 धावांचं भरभक्कम आव्हान त्यांनी दिलेलं आहे. दादा चिंबसे संघ जर आपण पाहिला तर पहिल्या मॅचमध्ये हरणतळी वस्ते संघाविरुद्ध त्यांनी 6 षटकामध्ये 91 धावा जमा केल्या होत्या आणि ह्या दुसऱ्या मॅचमध्ये परत एकदा 90 पार करत त्यांनी 93 धावा दो फलकावर जमा केलेल्या आहेत आणि परत एकदा 94 धावांचं एक मोठं आव्हान त्या ठिकाणी पुढे त्यांनी दिलंय ते शिवगर्जना संघाला. जो दोन्ही पंच मैदानाच्या आतमध्ये जाऊन पोहोचलेत राज सायरेसर जितू लोंडे सर. त्याचबरोबर आपण पाहतोय दादाची वसी संघ पूर्ण आतमध्ये पोहोचलाय. शिवगर्जना संघाला विनंती आहे पटकन आता बॅट्समन आतमध्ये येणं गरजेचं आहे. 94 धावांचं असणार हे आव्हान मैदानाच्या आतमध्ये काही क्षणामध्ये तरी मॅचला परत सुरुवात होईल. सलामीची जोडी मैदानावरती उतरते. ओंकार खांदवे आणि दीपक मोहिते. ओंकार खांदवे आणि दीपक मोहिते ही जोडी मैदानावरती त्या ठिकाणी येते. गोलंदाजी मार्कवरती अरविंद या ठिकाणी अरविंद शुक्ला जे सज्ज होत आहेत. उत्तम सावंत सर आज बरंचसं काम त्यांना करावं लागतंय. आज प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयांचं बक्षीस आहे जयसिंग दादा खांदवे यांच्या वतीनं. त्र्याण्णव धावा दफलकावरती 94 धावांची गरज आहे. स्ट्राईक एंडला वरती ओंकार खांदवे, स्ट्राईक एंडला नॉन स्ट्राईक एंडला दीपक मोहिते. गोलंदाजी मार्क वरती अरविंद शुक्ला. 36 चेंडू आणि 94 धावांची गरज आहे. तुम्ही पाहताय मैत्री चषक गाव चॅम्पियन स्पर्धा जी लोहगावच्या लक्ष्मीनारायण क्रीडांगणावरती आजपासून सुरू झाली. सामना क्रमांक 4 दिवसभरातला मैदानावरती सुरू आहे. पहिला चेंडू ताबडतोड तडाखा डीप स्क्वेअर लेगला नो चान्स चेंडू सीमा पार षटकार.
थँक यू. सव्या मैदानाच्या आतमध्ये षटकर्ण धावफलक पुढे, त्रिकाणी धावफलकाला करून दिलेली सुरुवात. ओंकारच्या बॅट मधून आलेला हा खनखरीत टोला आपण पाहिला. हा दुसरा टोला परत लगावलाय. पाहूया किती धावांसाठी फिल्डिंग सुरेख आहे. सुरेख फिल्डिंग केली डीप स्क्वेअर लेग दरम्यान. परत एकदा हा चेंडू मात्र हवेत चढवला आहे लॉंगच्या डोक्यावर न खेळलेला. एक टोले जंग तडाखा षटकार सहा धावा. मैदानाच्या आतमध्ये हो यावेळे चेंडू परत हवेमध्ये खेळला. फिल्डर चेंडूच्या खाली येतोय सूरज आणि झेल टिपलाय पहिला धक्का फलंदाज बाद. या ठिकाणी आपण पाहतोय हे जे लाईव्ह प्रक्षेपण या स्पर्धेचं जगभरामध्ये होत आहे त्यासाठी हाय स्पीड इंटरनेट स्पीड नेटचे सर्वे सर्वा अजय शेठ खांदवे यांच्या वतीनं या स्पर्धेमध्ये उपलब्ध करून दिलंय. त्याबद्दल त्यांचं खूप खूप आभार. त्यांच्यामुळे 182 देशातले प्रेक्षक घरामध्ये बसून मॅच पाहत आहेत, कारण इंटरनेटशिवाय लाईव्ह कव्हरेज कधी पुढे जाऊ शकत नाही. आणि हे उच्च दर्जाचं इंटरनेट, अतिशय हाय स्पीड इंटरनेट जे दिलं गेलं आहे त्या ठिकाणी स्पीड नेटचे सर्वे सर्वा आमचे त्या ठिकाणी सहकारी अजय शेठ खांदवे यांच्या वतीनं या ठिकाणी संपूर्ण सौजन्य आहे. जव्या मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज जो मैदानावरती येतो आहे पवन कंद नवीन फलंदाज मैदानावरती येत आहेत. पव्या इथे अरविंद यांच्या गोलंदाजीवर चढलेला हल्ला आपण पाहिला, त्यानंतर फलंदाज बाद झाला. हा चेंडू खोलो टप्प्यात होता, ऑफसाईडला खेळला. फिल्डर चेंडूच्या मागे येतोय. एक धाव तरी कानी घेण्याचा प्रयत्न थांबवावा लागेल, कुठल्याही प्रकारे तिकडे धाव होणार नाही, कारण अरविंद यांनी चांगल्या प्रकारे चेंडू बॅक केलाय. स्वतःच्याच गोलंदाजीवरती केलेला अप्रतिम क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. विजयी झालेल्या दोन संघामध्ये हा सामना आहे. हा चेंडू परत एकदा हवेत खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग होऊ शकत नाही. अरविंद गेले अनेक वर्ष क्रिकेट त्यांनी खेळलंय, सुंदर अशा प्रकारची बॉलिंग ते करतायत. इथे षटक क्रमांक पहिलं संपलंय. धावफलकावरती धावा आहेत त्या 14 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 30 चेंडू आणि 80 धावांची गरज आहे शिवगर्जना संघाला सामना जिंकण्यासाठी. 16 रन रेट 16.85 16 सरासरीने ह्या धावा जमाव्या लागतील सामना जर जिंकायचा असेल तर. गोलंदाजी मार्कवरती मला वाटतं विवेक, बरोबर ना? विवेक गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. दादाची वस्ती संघाकडनं मला वाटतं प्रत्येक विकेटसाठी जनार्दन दादा यांच्याकडनं, जयसिंग दादा यांच्याकडनं त्या ठिकाणी 100 रुपयांचं बक्षीस आहे. पाहूया इथे काय होत आहे. विवेक पहिला चेंडू. हो हा चेंडू हेलिकॉप्टर फटकण्याचा प्रयत्न, ऑन साईडला गेलाय. कार्पेट फटका होता, फिल्डर दूरवरनं चेंडूच्या मागे त्यावरती घेतल्या गेलेल्या दोन धावा आपण पाहतोय. या ठिकाणी 1-4 क्रमांक शिवप्रतिमा ज्यांनी आपल्याला दिलेल्या आहेत, श्री सुनील शेठ शिवाजी खांदवे. ओहो यावेळेस चेंडू हवेत आणि जेल टिपलाय फलंदाज बाद. बी आर वी 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 हमने पकड़ ली
युवा उद्योजक प्रसन्नजी लोणकर यांच्या ठिकाणी आगमन होते, हार्दिक स्वागत आहे. अक्षय शिंदे यांच्या ठिकाणी आगमन होते, हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेमध्ये 1 ते 4 क्रमांकासाठी शिवप्रतिमा ज्यांनी आपल्याला दिलेल्या आहेत, देवांश हॉटेल अँड चायनीजचे सर्वे सर्वा श्री सुनील शेठ शिवाजी खांदवे यांच्या ठिकाणी आगमन होते. मी विनंती करायला आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. विनोद पप्पू खांदवे यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. नवीन फलंदाज विशाल मैदानावरती उतरतो आहे. एक सुरेख झेल मारुती यांनी डीप स्क्वेअरला टिपला, आपला पूर्ण अनुभव त्यांनी पणाला लावला. धावफलकावर धाव आहेत त्या 2 बाद 16, 94 धावांचं आव्हान आहे. हो यावेळेस मात्र बॅटच्या मधोमध डीप मिड विकेटला एक खेळलेला अतिशय टोले जंग षटकार, 6 धावा. सूरज शेठ खांदवे यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. सुमित शेठ शिंदे यांच्या ठिकाणी आगमन होते, हार्दिक स्वागत आहे. आलेल्या सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत. नजर चुकीनं कुणाचं नाव घ्यायचं राहून गेलं असेल तर दिलगिरी. जाव्या मैदानाच्या आतमध्ये या षटकानं धावफलक पुढे गेलाय. 2 बाद 23 धावा स्कोअर कार्डवर ते षटक क्रमांक 2 मैदानामध्ये सुरू असताना तुम्ही पाहताय गाव चॅम्पियन फुलपिच रबरचा थरार. ऑफटमच्या दिशेने जाणारा चेंडू पंच दुन्या जमीनला समांतर करत वाईट इशारा करतायत. अवांतरच्या साहेब धावफलक पुढे जाईल. 2 बाद 24 धावा स्कोअर कार्डवरती आहेत. मैत्री चषक 2021 ही स्पर्धा आपण पाहतोय, जिचा आजचा पहिला दिवस, सामना क्रमांक 4 मैदानात सुरू आहे. बाहेर गेलेला चेंडू परत आतमध्ये येतोय. मी त्या गोष्टी तुम्हाला नेहमी सांगत असतो, हल्ली आपण किती चेंडू वापरतो, जुन्या काळामध्ये किती चेंडूवरती क्रिकेट खेळलं जायचं, बऱ्याचशा गोष्टी आहेत सांगण्यासारख्या. 2 बाद 24 धावा स्कोअर कार्डवरती आहेत. अजूनही 70 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी शिवगर्जना संघाला. हो हा चेंडू बॅटच्या आतलीकडे घेऊन परत जातोय, त्यावरती घेतलेली सिंगल. जुन्या काळामध्ये एक आपण क्रिकेट खेळलंय, आता चेंडू बाहेर गेला, आयोजकच सांगतात जाऊ द्या अंपायर दुसरा चेंडू घेऊन सामना चालू करा. परंतु एक काळ आपण असं पाहिलंय, एका चेंडूवर आपण 5-5, 6-6 महिने क्रिकेट खेळलेलो आहे. यावेळेस परत आता चेंडू उसळी घेतलेला, ऑन साईडला हुक करण्याचा हा प्रयत्न होता. दूरवरनं अजूनही पाठलाग सुरू आहे, चेंडूनं दिशा बदलली आणि मला वाटतं अजूनही चेंडू बाउंड्रीच्या आतमध्ये आहे. दरम्यानच्या काळामध्ये 5 धावा पळून पूर्ण किती होत आहेत, 3 धावा पळून पूर्ण होत आहेत आणि 3 धावांनी धावफलक पुढे जाईल. तब्बल 28 धावा स्कोअर कार्डवरती आहेत 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 बाद 28 शेवटचे चेंडू शिल्लक आहे 24. 24 चेंडूमध्ये 66 धावांची गरज शिवगर्जना संघाला आहे. आणि चुकून जर तो एक चेंडू हरवला, अख्खं गाव तो चेंडू शोधायला यायचं. हल्लीच्या काळामध्ये चेंडू गेला की जाऊ द्या, दुसरा चेंडू घ्या. हल्लीच्या काळामधलं क्रिकेट बदललेलं आहे. जुन्या काळामध्ये 5-6 गावं मिळून कुठेतरी एखादी कंपनीचं नाव लिहिलेली बॅट असायची, अख्ख्या खेळाडून त्याच्यावर तुटून पडायची, त्या कंपनीच्या बॅटनं कधी खेळता येईल का. परंतु हल्ली एक खेळाडू 5-5 बॅट घेऊन आतमध्ये जातो, एका खेळाडूच्या 5-5 बॅट घेऊन तो मैदानावरती येतो. हे हल्लीच्या काळातलं बदललेलं क्रिकेट आहे. ब्रिटानिया पेप्सी अशी त्या ठिकाणी नावं असायची पहिली त्या बॅटवरती. एक गोष्ट मी तुम्हाला सांगेल, अरविंद गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. इथे शेवटचे 24 चेंडू आणि 66 धावांची गरज आहे. पहिला चेंडू ऑन साईडला खेळलाय, फिल्डर फार दूरवर नेतात. अरविंद पूर्ण अनुभव पणाला लावत त्या ठिकाणी क्रिकेट त्या ठिकाणी खेळतायत. तो काळ असाही होता 3 किंवा 4 सायकलवरती संपूर्ण संघ एका गावातून दुसऱ्या गावामध्ये जायचा. हल्लीच्या काळामध्ये कार जरी खेळाडूला घ्यायला गेली तरी तो खेळाडू सांगतो थांबा मी थोडासा वेळ द्या नंतर येतो. अशा गोष्टीसुद्धा आपण पाहिलेल्या आहेत. सायकलीवरती संघ सकाळी 8 वाजता दुसऱ्या गावात गेलेला आपण पाहिलेलं आहे. हे जुनं क्रिकेट होतं, आताचं क्रिकेट हे आधुनिक क्रिकेट आहे. ओ यावेळी चेंडू उंचावरनं खेळला आहे, फिल्डर चेंडूच्या खाली, अप्रतिम झेल. पाहूया पंच काय म्हणतायत. झेल तर टिपलाय. मला वाटतं कुमार ठिकाणी, कुमार हरगुडे त्या ठिकाणी आहेत आणि इथे फलंदाज बाद आहे. बोला सर. या ओव्हर नंतर ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये असेल, कारण 3 ओव्हर नंतर आपण ड्रिंक्स ब्रेक ठेवतो. त्यामुळे या ओव्हर नंतर आपण लक्षात घ्या, त्या ठिकाणी जे 12 खेळाडू किंवा अतिरिक्त खेळाडू आहेत त्यांनी पाणी आतमध्ये आपल्या इतर खेळाडूंसाठी घेऊन जायचं आहे. 3 बाद 30 धावा स्कोअर कार्डवरती षटक क्रमांक 3 चालू असताना
94 धावांचं मोठं आव्हान समोर आहे. विशाल त्रिकोण स्ट्राइक एंडला, नवीन फलंदाज विजू वर्मा मैदानावरती येत आहेत. याचबरोबर आपण पाहिलं हा फटका खेळलाय तो स्क्वेअर लेगच्या दिशेला, त्यावरती घेतली गेलेली धाव, धाव फलक पुढे जाईल. 31 धावा धाव फलकावरती आहेत. अरविंद परत एकदा गोलंदाजी मार्कवरती अरविंद सज्ज होत आहेत. हो हा चेंडू सुद्धा सुरेख त्या ठिकाणी टाकला गेलाय, सरळ बाहेरच्या चेंडू निघाल्यानंतर त्यावरती धाव मात्र येत नाहीये. 31 धावा धाव फलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. हो चांगला चेंडू खोलवा टप्प्याचा सरळ मागे निघून गेलाय. याचबरोबर 3 षटकांचा खेळ संपलाय, 3-31 धावा धाव फलकावरती आहेत. शेवटचे 18 चेंडू आणि 63 धावांची गरज आहे शिवगर्जना संघाला हा सामना जिंकण्यासाठी. जिथे 17 धावांचा रिक्वायर्ड रेट आहे तिथे फक्त 3 धावा, अरविंद यांनी अप्रतिम बॉलिंग टाकली. शेवटचे 18 चेंडू 63 धावांची गरज आहे. वय वर्ष 45 असणारे खेळाडू आहेत अरविंद, अतिशय जबरदस्त अशा प्रकारचं बॉलिंग आणि बॅटिंग ते मैदानात मध्ये करतात. ड्रिंक्स ब्रेक यानंतर डीजे. नंतर नक्कीच सामन्याला परत सुरुवात होत आहे. शेवटचे 18 चेंडू आता या ठिकाणी मॅच मधले बाकी आहेत. विवेक गोलंदाजी मार्कवर येतात, एक सुंदर माहिती आता मला कळाली. आपण पाहतोय दादाची वस्ती संघामध्ये मारुती खांदवे जे ठिकाणी खेळतायत त्यांचे चिरंजीव सुद्धा त्या संघामध्ये खेळतात. प्रतीक खांदवे त्यांचं नाव आहे, म्हणजे वडील आणि मुलगा एकाच टीम मध्ये. हो हा चेंडू हवेमध्ये खेळलाय, या फटक्यांची गरज आहे आणि ते फटके येत आहेत. चेंडू सीमा पार, खनखनी षटका. थँक्यू थँक्यू डीजे. परत एकदा विवेक 37 धावा धावफल कवरते आहेत. हो हा चेंडू प्रत्येक ऑन साइड ला खेळला गेलाय, फिल्डर दूरवरनं चेंडूच्या मागे येतोय. चेंडू घेतलाय, एक धाव यावरती मिळेल, एका धावेनं स्कोर कार्ड पुढे जाईल. 38 धावा धाव फलकावरती आहेत. लेग बाय चर्पामध्ये तुम्ही पाहताय गाव चॅम्पियन फुल पिच रबर बॉल क्रिकेट स्पर्धा मैत्री चषक 2021. आजचा हा पहिला दिवस आहे, सामना क्रमांक 4 मित्रांनो मैदानावरती सुरू आहे. ओ बॅटची कट घेऊन चेंडू बहुतेक अंगावरती आदळला, दूरवरनं फिल्डर चेंडूच्या मागे येत आहेत. मला वाटतं मारुती दादांचं वय 45 आहे आणि त्यांचे चिरंजीव 14 वर्षांचे आहेत जे त्यांच्या संघामध्ये खेळत आहेत. किती मोठा योगायोग आहे आणि हे फार महत्त्वाचं आहे, म्हणजे वडिलांकडनं आलेली परंपरा मुलगा पुढे चालू ठेवणार लोगावसाठी. यावेळेस चेंडू पाहूया, चेंडू कुठे आदळलाय, पंचांच्या इशाऱ्यानंतर आपल्याला ते कळू शकेल. बॅटवर की लेग बाईचा इशारा राज साहिलू सरांकडनं येतोय. अतिशय दमदार पंच म्हणून राज साहिलू सर पूर्ण पुणे जिल्हा नव्हे तर आजूबाजूच्या संपूर्ण परिसरामध्ये त्यांना प्रसिद्ध आहे. हा चेंडू बॅटची बाहेरचीकडे घेतोय, त्यावरती घेतले गेलेले सिंगल डबलनं काय होणार नाही. नाही चलेगा इक्का दुक्का, खेळणं पडेगा चौका या छक्का. चौकार षटकार शिवाय हा सामना शिवगजनाला जिंकणं फार अवघड आहे. 13 चेंडू 53 धावांची गरज आहे. म्हणजे पहा सामना किती दूरवर त्या ठिकाणी गेलाय.
सलग 3 विकेट चषक आणि इथे आपण पाहतोय चेंडू जो खेळला गेला त्यावरती सिंगल येत आहे. सलग 3 विकेट सारखी चषकाचं ज्यांचं सौजन्य आहे. सन्माननीय समीर साहेबराव खांदवे युवा उद्योजक यांच्या ठिकाणी आपण होते हार्दिक स्वागत आहे. याचबरोबर 4 षटकांचा खेळ संपलाय. शेवटचे 12 चेंडू आणि 52 धावांची गरज आहे. 26.00 च्या सरासरीने त्या धावा बनवाव्या लागतील. मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं क्रिकेटचा खेळ असा चमत्कारी आहे. या खेळामध्ये एका चेंडूवर 286 धावा बनवल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे क्रिकेटमध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत तुम्ही गाफील राहून चालत नाही. क्रिकेटचा खेळ कधी रंग बदलेल याचा भरोसा नाही. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज जे येत आहेत राहुल खांदवे षटक क्रमांक 5 घेऊन येत आहेत दादाची वस्ती संघासाठी. कॅमेरा एंडकडनं नक्कीच त्या ठिकाणी ते गोलंदाजी करतायत. पहिला चेंडू ऑफटॉपच्या 12 बाहेर वाईट बॉलचा इशारा पंच करतायत. एका धावेनं स्कोर कड राहुल खांदवे षटक क्रमांक 5 घेऊन आले. पहिला चेंडू त्यांचा वाईड येतोय आणि धावफलकावर धावा एक धावेने तरीकडे वाढ होईल. 3-43 धावा धावफलकावर त्यात षटक क्रमांक 5 नुकतं जे सुरू होत आहे. राहुल इथे 12 चेंडू आणि 51 धावांची गरज आहे. आता हा चेंडू शॉर्ट पिच होता फाईन लेग चेसला खेळलाय. पाहूया किती धावांसाठी षटकार. 6 धावांसाठी. धावा दोफल कवरते आहेत. षटक क्रमांक 5 मैदानावर सुरू असताना याचा अर्थ अजूनही 45 धावा पाहिजेत 11 चेंडूंमध्ये. 11 चेंडू आणि 45 धावांची गरज आहे. ओ परत एक ताबडतोड फटका. फिल्डर फार दूरवर आहे. चेंडू सीमा पार चौकार. 4 धावा. याचबरोबर संघाचं अर्धशतक पूर्ण होत आहे. 3-53 धावा शिवगर्जन संघाच्या धावफलकावरती. मगाशी 6 चेंडू 30 पाहिजे होत्या. फक्त 3 धावा कमी पडल्या हरंतळे संघाला. म्हणून मी सांगतोय क्रिकेटमध्ये गाफील राहून चालत नाही. 10 चेंडू आणि 41 धावांची गरज आहे. राहुल त्या ठिकाणी सज्ज होत आहेत. पुढे आहेत मात्र विशाल. 19 धावांवरती खेळतात विशाल नाबाद. परत एकदा चेंडू उंचावरनं खेळलाय. पाहूया यावेळेस धावा किती. यावेळेस चेंडू सीमा पार चौकार. 4 धावा. या ठिकाणी स्पर्धेचे मुख्य आयोजक शिवाजी बापू खांदवे व्हाईस चेअरमन साईनाथ नागरी सहकारी पतसंस्था यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. बापूंचं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. शेवटचे 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 37 धावांची गरज आहे. सामना संपलेला नाही. मगाशी 6 चेंडू 30 पाहिजे होत्या. आता 9 37 पाहिजे. सामना परत या ठिकाणी पेटवला जाणार का. विशाल अतिशय मोठे मोठे फटके खेळत सामना मी सोडणार नाही हे तो प्रत्येक चेंडूवर दाखवतोय. इथे पाहूया राहुल कशा प्रकारे कमबॅक करतायत. सामना 2-3 मोठ्या फटक्यांमुळे नक्कीच थोडा रोमांचक तिकडे झुकत चाललाय. हो हा चेंडू सुरेख. हा चेंडू सुरेख टाकलाय. चांगलं कमबॅक राहुल यांचं. आता मात्र त्यांच्या लक्षात आलं शॉर्ट पिच चेंडू टाकून उपयोगाचं नाही. गुड लेन स्पॉटच्या थोडासा पुढे चेंडू टाकत त्यांनी फलंदाजाला मोठा फटक्या मारण्यापासून दूर ठेवलाय. डॉट बॉल बऱ्याच वेळानंतर स्कोअर कार्डवरती येतोय. शेवटचे 8 चेंडू आणि 37 धावांची गरज आहे. 8 गेंदेवर 37 रन. 8 balls 37 रन्स टू विन. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा मारा राहुल यांचा. ओ हा चेंडू परत एकदा अप्रतिम टाकलाय. मला वाटतं विशाल आता काय खेळू शकतात त्यांच्यासाठी काय बॉलिंग केली पाहिजे हे राहुल यांना बरोबर समजलेलं दिसतंय. या अगोदर त्यांच्याकडे थोडेसे शॉर्ट पिच चेंडू पाहायला मिळत होते. आता मात्र त्यांनी चांगल्या प्रकारे आपल्या चुकीमध्ये सुधारणा केली. 2 चेंडू डॉट टाकत संघाच्या विजयाच्या दिशेनं ते संघाला घेऊन चालले. 7 चेंडू 37 धावांची गरज आहे. पाहूया काय होतं या पुढच्या चेंडूवरती. यावेळेस परत एक शॉर्ट बॉल आला आणि तो फार लांबवर खेळला विशाल यांनी षटकार. 6 धावांसाठी.
DJ Amen, 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 Amen. शेवटचे सहा चेंडू आणि 31 धावांची गरज आहे. सहा चेंडू 31 धावा. मगाशी हरंतळे वस्तीला मगाशी 30 धावा पाहिजे होत्या, आता एक वाढलाय, तो शिवगर्जनाला पाहिजे. सहा चेंडू आणि 31 धावांची गरज आहे. मला वाटतं मारुती खांदवे गोलंदाजी मार्कवरती येतात, जर माझा अंदाज चुकीचा नसेल तर. शेवटचे सहा चेंडू 31 धावांची गरज. स्ट्राईक एंडला विजू वर्मा. पहिला चेंडू ऑन साईडला खेळलाय, फिल्डर चेंडूच्या मागे येतोय, सिंगल घेतली. पुढच्या पाच चेंडूवर पाच षटकार खेळावे लागतील जर सामना शिवगर्जना संघाला जिंकायचा असेल. मगाच्या मॅच मध्ये सुद्धा पहिल्या चेंडूवर सिंगल चालली होती अशी माहिती तुषार कानखटे मला कळवत आहेत. बऱ्याचशा गोष्टी जुळून येत असतात क्रिकेटमध्ये. जो संघ जिंकेल तो थेट सुपर एट मध्ये प्रवेश करेल, पराभूत संघाला मगाशी जिंकलेल्या संघाबरोबर परत खेळता येईल. याचा अर्थ हरंतळे संघाविरुद्ध यावेळे दीप एक्स्ट्रा कव्हरला पाहूया चेंडू. पंच इशारा करतायत चौकार चार धावांचा. शेवटचे चार चेंडू आणि 26 धावा हे विजयाचं समीकरण आहे. चालू सामन्यातला विजेता संघ हा थेट सुपर एट मध्ये जाईल, पराभूत संघाला हरंतळे संघाबरोबर परत एक मॅच खेळावी लागेल. आणि त्यातनं जिंकणारा संघ तो सुद्धा सुपर एट मध्ये प्रवेश करणारा संघ असेल. फुलटॉस चेंडू होता, चांगला बॉल मारुती यांचा. चेंडू फार बॅट्समनला हात मोकळे करण्याची संधी त्यांनी दिली नाही, त्यावरती सिंगल मिळते. सिंगलच्या साह्याने धावफलक पुढे गेलाय. 69 धावा धावफलकावर आहेत. चांगला प्रतिकार केला शिवगर्जनानं, परंतु धावा दादाची ओळी संघानं फार मोठ्या उभ्या केल्या होत्या स्कोर कार्डवरती. 94 धावांचा पहाड होता. 69 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस मात्र टोले जंग तडाखा, परंतु फिल्डर पासून चेंडू नुक थोडासा दूर आहे. त्यावरती घेतलेली सिंगल आपण पाहिली. मला वाटतं ज्या प्रकारचा फॉर्मॅट सुपर एटच्या वेळेस नक्कीच तो विषय असू शकेल रन रेटचा वगैरे. परत येतात पुढचा चेंडू. हा चेंडू ऑप्टनच्या बराचसा बाहेर. व्हाईट बॉल. परत येतात पंच इशारा करतायत. अवंतरच्या साह्याने धावफलक त्या ठिकाणी पुढे जाईल. 71 धावा. शेवटचे दोन चेंडू 23 धावांची गरज आहे. सुरेख चेंडू अडवलाय मारुती यांनी, आणि इथेच आता मला वाटतं सामन्यावरती पूर्णपणे नियंत्रण मिळवलंय. शेवटचा एक चेंडू आणि आता 23 धावांची गरज आहे. हो, आणि इथे पाहूया हा झेल होणार का. अरविंद चेंडूच्या खाली येतात आणि झेल टिपलाय. फलंदाज बाद आहे. चार फलंदाज बाद झाले. यानंतर मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार आपण देणार आहोत. जयसिंग दादा खांदवे यांच्या वतीनं सुद्धा रोख बक्षिसं येत आहेत. जे चार विकेट घेतल्या त्या प्रत्येक विकेटसाठी 400 रुपयांचं बक्षीस, मॅन ऑफ द मॅचसाठी 100 रुपयांचं बक्षीस, आणि धनराज यांनी सलग 3 षटकार मारले, षटकार हॅट्रिकसाठी सुद्धा 500 रुपयांचं बक्षीस त्यांनी जमा केलेलं आहे. आणि मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी 19 चेंडू 51 धावा धनराज खांदवे ठरतायत मॅन ऑफ द मॅच. आता तो द्यायचा कोण जास्त नक्कीच आपण कळूया. समीर आबा खांदवे
ज्यांच्याकडनं सलग 3 विकेटसाठी चषकाचं सौजन्य आपल्याला मेन ऑफ द मॅच त्यांच्या हस्ते आपण देतोय. समीर आबा खांदवे यांच्या शुभ हस्ते. शिवगर्जना विरुद्ध हरणतळे वस्ती दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस साठी यायचं आहे. मॅन ऑफ द मॅच अगोदर आपण घेऊया. मी समीर आबांना विनंती करेल आपण समोरच्या त्या छोट्याशा स्टेजवरती यायचंय. आजच्या स्पर्धेमध्ये सुपर हिट मध्ये जाणारा पहिला संघ दादाची वस्ती हा संघ सुपर हिट मध्ये जाऊन दाखल होतोय. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देतोय. समीर आबा खांदवे सुमित शेठ शिंदे यांना मी विनंती करायला आपण समोर यायचंय. अक्षय शेठ शिंदे आपण सुद्धा पलीकडच्या स्टेजवर असते. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी आपण देणार आहोत. एक आकर्षक टी शर्ट आणि त्याचबरोबर एक आकर्षक ट्रॉफी या ठिकाणी दिली जाणार आहे. थँक्यू. या ठिकाणी 4 विकेट कुणी घेतल्या. अरविंद शुक्ला यांनी 2 विकेट घेतल्या 200 रुपये. विवेक सिंग यांनी 1 विकेट घेतली 100 रुपये. मारुती खांदवे यांनी 1 विकेट घेतली 100 रुपये. आणि 100 रुपये मॅन ऑफ द मॅच ठरल्यामुळे धनराजला आणि 500 रुपये जे आहेत ते जयसिंग दादांनी त्यांच्यासाठी षटकार हॅट्रिक जी मारली तिथ्यासाठी त्यांनी धनराजांसाठी दिलेले आहे. टोटल 1000 रुपयांमधनं 600 रुपये धनराजांचे आहेत. बाकीचे 400 मध्ये बॉलरचे ज्यांनी 4 विकेट घेतल्या बॉलरचे आहेत. आणि मॅन ऑफ द मॅच ठरत आहेत धनराज खांदवे. त्याचबरोबर दादाची वस्ती हा संघ सुपर एटमध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरतोय मैत्री चषक 2021 मध्ये. मान्यवरांच्या शुभास्ते आपण नक्कीच हे वितरण करतोय. चला टॉस साठी यायचं आहे. दादाची वस्ती त्याकडे माफ करा हरणतळे वस्ती आणि शिवगर्जना दोन्ही टीमच्या कॅप्टनना मी विनंती करायला आपण टॉस साठी आता येणं गरजेचं आहे. कारण यानंतर 3 सामने 3:30 जवळपास वाजत आलेत. यानंतर अजून आपल्याला 3 सामने खेळवायचे आहेत. जोरदार टाळ्यांचा गजर धनराजसाठी. अफलातून बॅटिंग केली 51 धावा त्या ठिकाणी झळकावल्या आणि आपल्या संघासाठी एक दमदार कामगिरी धनराजकडनं पाहायला मिळाली.